नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेती संबंधातील बातम्या आजच्या घडामोडी पिकेमा अनुदान या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिले अपडेट पी एम ए बी वाय प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या ऑनलाईन पोर्टलवर येणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्याची केवळ पद्धतशीरपणे दखल घेतली जात नाही तर त्याचे योग्य निराकरणही केले जात आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे अजित पवार यांनी विधानसभेमध्ये म्हटलं की अतिवृष्टी वाटपापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना कधीपर्यंत पैसे मिळतील तसेच सहा हजार आठशे कोटीपैकी शिल्लक आठशे कोटी रुपये कधी देण्यात येतील पावसामुळे तीन हजार तीनशे कोटी रुपयाची मदत करण्यात येणार होती त्यापैकी केवळ सातशे पंचावन्न कोटी रुपयाची मदत करण्यात आली उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना कधीपर्यंत मिळेल याची माहिती मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात द्यावी अशी मागणी अजितदादा पवार यांनी विधानसभेमध्ये केलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे विधानसभा लक्षवेधी उर्ध पैनगंगा हा मोठा जलसिंचन प्रकल्प असून यामध्ये अपेक्षित पाणीसाठा होत नाही त्यामुळे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये उच्च पातळी श्रंखला प्रस्तावित करण्यात येईल त्या माध्यमातून पाणीसाठा वाढवून सिंचनातील तूट भरून काढण्यात येईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे मोदी सरकारनं कृषी क्षेत्रातील धोरणामध्ये केलेल्या सुधारणामुळे देशातील पौष्टिक मक्याच्या जागतिक मागणीत मोठी वाढ झालेली आहे याच्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा हा नक्कीच होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सध्या देशामध्ये रेल्वेमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा फायदा झालेला आहे सशक्त शेतकरी समृद्ध राष्ट्र दोन हजार तीनशे एकोणसाठ किसान रेल चालवून सुमारे सात पॉईंट नऊ लाख टन फळे आणि भाजीपाला यासारख्या नाशवंत वस्तूची कालबद्ध वाहतूक या ठिकाणी करण्यात आलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण विकास शेतकऱ्यांना मदत करत आहे दोन हजार तेराच्या तुलनेत दोन हजार बावीसमध्ये कृषी तंत्रज्ञान स्टार्टअप संख्येत चार हजार शहाऐंशी टक्क्याने वाढ झालेली आहे हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग अंतर्गत देशभरात मुक्त नैसर्गिक शेती सोयपूर्ण शेतीला सक्षम बनवण्यासाठी आणि जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं की आज सादर केलेल्या मध्य प्रदेशच्या ऐतिहासिक अर्थसंकल्पाचे मी स्वागत करतो हा अर्थसंकल्प राज्याच्या सर्वांगीण विकासाची हमी देतो राज्यातील कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीबद्दल मुख्यमंत्री श्री शिवराज सिंह चव्हाण यांचे मनपूर्वक मी आभार मानतो असं या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे कांद्याची कोटा सिस्टम बंद करावी कांदा निर्यातीला चालना देण्यासाठी कांदा निर्यात अनुदान योजना पूर्वत सुरू करावी बांगलादेशाने द्राक्षावर लावलेला आयात कर कमी करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने प्रयत्न करावे असे छगन भुजबळ यांनी विधानसभेमध्ये म्हटलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे राज्यातील कांदा कापूस सोयाबीन हरभरा द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत त्यांचा माल कवडीमोल दराने विकला जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाने हमीभाव देऊन तात्काळ मदत करावी या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या आमदारासमवेत विधान भवनाच्या पाऱ्यावर आंदोलन हे करण्यात आलेलं आहे हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे शेतकऱ्यांना तेरा चौदा हजार क्विंटल भाव मिळत होता त्या ठिकाणी आज सहा ते सात हजार क्विंटल भाव मिळत आहे कापूस एकाधिकार योजना बंद झाल्याने कापसाच्या विक्रीवर त्याचा वितरीत परिणाम झाला आहे याकडेही एकनाथ खडसे यांनी सभागृहाचे लक्ष वेधून या ठिकाणी मुद्दा हा मांडलेला आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुगू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा